राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी रात्रीत आपला उमेदवार बदलल्याचं समोर आलं आहे त्या उमेदवाराला दिलेला एबी फॉर्म रद्द करावा अशी मागणी पवार गटानं केली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या चा राजनीती चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपले उमेदवार जाहीर केले आहेत यात माळशिरस मधून उत्तम जानकर करमाळ्यामधून नारायण पाटील सोलापूर उत्तरमधून महेश कोठे माढ्यातून अभिजित पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे या यादीमध्ये मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांचं अनपेक्षित नाव समोर आलं होतं आता सिद्धी यांची उमेदवारी पवार गटानं थांबवली असल्याचं समोर आलं आहे मोहोळ मतदारसंघातून सिद्धी कदम यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला इतकंच काय तर सिद्धी यांनी आपले वडील माजी आमदार रमेश कदम यांच्या समवेत उमेदवारी अर्ज देखील भरला पण रात्रीत शरद पवार गटानं सिद्धी यांची उमेदवारी मागे घेतली आहे त्यांच्या जागेवर राजू खरे हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील असं पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे आता सिद्धी यांची उमेदवारी मागे घेण्यात आल्यानं चर्चेला उदाहरण आलंय पवार गटानं सिद्धी यांची उमेदवारी का मागे घेतली तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा